मोठ्या प्रमाणामध्ये लागली पाहिजे योजना अर्ज आहे. मोठ्या प्रमाणामध्ये ती आपला सुद्धा सांगतो त्यांचे अर्ज मान्य झाले आणि लागली पाहिजे योजनेतून त्यांना फायदा होता. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि उभा राज्य काही कार्यकर्ते नेते मुख्यतः नेते हे मित्रांना हाताशी पकडून या योजनेच्या विरोधामध्ये हायकोर्टात जाऊन या ठिकाणी याच्यावर पुन्हा बंदी घालण्याचा प्रयत्न करत आहे. लागली बहिणी योजनेमध्ये घरकाम करणारी किंवा सामान्य घरातील महिलेला तिच्या संसारात थोडाफार हातभार लागू आणि महिलांचं सक्षमीकरण व्हावं, सबलीकरण व्हावं, सन्मानपूर्वक तिला जगता यावं, तिच्यामध्ये शैक्षणिक दर्जा तिच्या घरच्या मुलीचा उंचवावा यासाठी महाराष्ट्र सरकारने आणलेली ही योजना आहे. मी माननीय एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजित पवार बाबांचं जिल्हा भाजपच्या वतीनं अभिनंदन करतो आणि काँग्रेस वाल्यांनी नागपूर जिल्ह्यातल्या सर्व लागल्या पिढींची माफी मागावी, जाहीर माफी मागावी, आपलं नाक राखावं अशा प्रकारची मागणी करतो.